अरे बाप रे, ये बघाय करत आहे काय? नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पार्थवी, आज आपण कुठे जाणार आहोत? आज आपण जाणार आहोत करवंदाला। की करवंदाच्या जाळी मधून आपल्याला करवंद काढायचे आहेत आणि ती करवंद खूप छान लागतात। पिकलेली करवंद असतात कारण का मे महिना आपला अर्धा आलेला आहे, त्यामुळे करवंद अशी तयार झालेली असणार आहेत। आणि थोडी कच्ची जरी भेटली ती पण मला घ्यायची आहे। कच्ची तू काहीतरी हे करतो? हा, मला मी कच्च्या करवंदांच्या काही रेसिपी दाखवणार आहे, म्हणून सुद्धा मी करवंद स्वतः जाणार आहे आणायला। तर आपल्यासोबत आहे पार्थवी आहे आणि हे सुद्धा आहेत। तसेच आपल्या शेतावर पण जायचं आहे, आंबे कसे तयार झालेत ते सुद्धा पाहिजे आहेत आपल्याला। पण आपण पहिल्यांदा करवंद काढायचे, चला आपण करवंद काढूया। तर आम्ही जिथून चालत आहोत तो एरिया सुद्धा खूप छान आहे, म्हणजे एकदम शांत आणि विराट आहे। म्हणजे इथे आजूबाजूला सुद्धा करवंदाच्या खूप अशा झाल्या आहेत। हे बघा, एवढा उंचार आहेत करवंद आणि मी अशी फांदी पकडली आणि अशी अशी हे केलेली आहे। ही बघा, ही पिकलेली करवंद आहेत, ब्लॅक झालेली, बघ कशी खाऊ। आणि ही कच्ची आहेत, ह्याची आपल्याला रेसिपी बनवायची आहे आणि खायची आहेत। गोड आहेत ना। आणि हा जो तुम्ही एरिया बघाल ना, तर संपूर्ण असं करवंदाच्या जाळीनेच भरलेला आहे तिकडे बघाल तर इथे पप्पाई खाली फांदी खेचलेली आहे आणि इथे मम्मी करवंद काढते। दाखा दाखा, ही बघा। वा, भारी। मला एक घे ना, एक का चार घे, भरपूर आहे। पिशवी आणलेली आहे तर पिशवी भरून नेऊ आम्ही। हां, एक द्या मला काळवालं। हाय, तू इथेच खाऊन संपवशील। हो, तर तुम्ही पाहू शकता की मी जिथे उभी आहे तिथे एवढा आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की सर्व करवंदाची जाळी आहेत। एवढ्या सर्व आहे बघा, इथून इथपर्यंत अशा करवंदाच्या मस्त की गच्च अशा जाळ्या आहेत। आणि पुढे पण आपल्याला जायचं आहे, म्हणजे तिकडे आपलं शेत आहे तिकडे जायचं आहे, तिकडे पण आहेत। पण पहिलं मी इथल्या इथल्या काढून घेते आणि मग पुढचं पुढे जाऊया। बरं, तुम्ही खायला सुरुवात केलीस, कशी लागतात? गोड। ती माझी ती चिकलेली काढते, मी खाते। अजून होती मी खाली। किती काढलीस तू? स्वतः काढलीस? हो, अजून होती खूप, मी खाली। खा खा, मज्जा येते ना करवंद काढायची। हो, मज्जा तर येते, पण काटे जपू नो, हे काटायला काहीतरी मागत पडत। मग आता काय, पुढे जायचं ना? चला पुढे। आता आपण जायचं आपल्या शेतावर। कशाला? आंबे पण आहे आणि आहे, चला काढत नाही एक पण, पुढे बघूया। थांबा थांबा थांबा, बांधली। तर आम्ही आता आलोत आमच्या शेतावर आणि इकडे बघा, ह्यांनी त्यांच्या हातात कसं बांबू घेऊन आलेले आहेत। दोघे जण येत आहेत तिकडनं आणि आम्ही आता जात आहोत आमच्या शेतावर। चला आपण जाऊया। आता हे बघा, हे आपल्या शेतावर आम्ही आलो आहोत आणि ह्यांच्या हातात बांबू आहे। बांबू कसं जड आहे का? जड आहे बांबू, याला आकडी म्हणतात। पुढे बघा, ते असं वाकवलेलं आहे ना लोखंडी, त्याला आकडी म्हणतात। त्याने आपल्याला आंबे पाडायचे आहेत। इकडे आईंनी राब तयार करून ठेवलेला आहे, पाऊस यायच्या म्हणजे धूळ वाबा आम्ही टाकतो म्हणून। हे बघा, अशा प्रकारे फोडून वगैरे जाळून वगैरे ठेवलेलं आहे। तुम्हाला दाखवते कसं करते। हे बघा, हे अशा प्रकारे छानपैकी फोडलेलं आहे, बारीक अशी माती तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता भात टाकायचा आपल्याला। आता आपल्याला जायचं आहे आंबे पाडायला। तिथे आमचं आंब्याचं झाड आहे, जुनं आहे। तिथं त्यातले जे छोटे छोटे असं छोटे मोठे जे काय आंबे असतील ते आपल्याला पाडायचे आहेत। आणि नंतर पुढे करवंदाच्या दुसऱ्या पण जाळे आहेत, त्या तिथून सुद्धा आपल्याला करवंद पाडायचे आहेत। आणि इथे सगळं बघे पुढे कसं बागे, आपण चिंच पाडायला आलो होतो ना, तिथेच आपलं आंब्याचं झाड आहे मोठं। इथे बघूया कसं आहे ते। अय्या, भेटले वाटतं आंबे? भेटले भेटले का आंबे? बघू बघू, थांब थांब, तशीच राहा तशीच राहा। हे बघा, वाव, वास तर खूप छान येते। कसले वास येते?
आंब्याचाच वास येत नाही. अरे पण आंब्याला काहीतरी डिफरंट असा वास आहे ना. कसला वास आहे सांगा आंब्याला द्या डिफरंट. आंब्याला आंब्याचा वास नाही, कसला तरी डिफरंट वास आहे. ज्याचा स्वाद वेगळा आहे आंब्याच्या रस्याचा. तूच सांग आता. बनाण्यासारखं येत ना. गोड आहे, गोड. बनाण्यासारखं वास येते ना. केळ्यासारखा, केळ्यासारखं वास येते. हा आंबा आहे, त्याचा मँगो सारखा वास येतो. कुठल्या अँगलनी केळं वाटते. अरे त्याचा स्वाद असं म्हणजे असं स्मेल, स्मेलचं बोलते हो मी. तर हे बघा आमचं जे आंब्याचं झाड आहे ना, आंब्याचं झाड बघाल ना तर तुम्हाला जुनं आहे, आमच्या आजोबांनी लावलं होतं. म्हटलं ते म्हण ते काय म्हणतात म्हणते की आपल्या आजोबांनी लावलं होतं हे झाड. तर मी तुम्हाला दाखवते की एवढं मोठं झाड आहे. पहिल्यांदा ते झाड बघूया, मग त्याला लागलेले आंबे बघूया. हे बघा की एवढं मोठं झाड आहे आंब्याचं. वरून पूर्ण भरलेलं आहे, वरून भरपूर असे आंबे लागलेले आहेत. हे बघा केवढे मोठे मोठे आहेत, तयार झालेले आंबे आहेत. भरपूर मोठे आहेत आंबे, आपले कच्चे पण पाडायचे आहेत. हा एक आंबा असतो जो की हिरव्या कलरचा आहे आणि याच्यामध्ये येलो कलरच आतमध्ये असत. आणि अशा प्रकारे असतो पुढे पुढे. आणि याला वास बनण्यासारखं बिलकुल नाही. अरे कोण जास्त खातं पिकलेले आंबे? अगं कपडे डाग पाडशील. धू डाग चांगले असतात. कुछ डाग अच्छे होते हे. कोण बोललेलो? सर्फ एक्सेल हे ना. तर हे बघा हे आंबे खायला जुळलेले आहेत. कसे लागत आंबे? मस्त लागते. स्वादिष्ट आंबा, गोड आहे. आणि आता हे बघा हे आंबे पाडायला लागलेले आहेत. हे बघा वन ऑफ द बेस्ट आंबा. वाव नाईस. हां अच्छा पा हां गुड गुड. वाव छान छान पाडता तुम्ही. काय झालं आंबे एक कुठे नाही. हे काय केलं पार्थवी? हे काय एकटेच की खातेस? जवळ आता आल्यापासून किती खाल्लेस तरी? किती खाल्लेस? दोन. हा दुसरा आहे. आय मीन बस ती बा मम्मी पण एकटे. काय मिळले काय तुला आंबे? मित्रांनो हे बघा गुपचूप गुपचूप आंबा खातो. हे बघा हे बघा आंबा चोर, आंबा चोर. मी चोरून चोरून खाते असं लपून कसं खाते? मीच पाडले आणि बिंदास खाते. आता सांग मला कसा लागतोय फ्लेवर? आंब्यासारखा. मग आम्हाला विचारते कसा लागतोय फ्लेवर? मग चॉकलेट सारखा सांगणार? मी सांगायचं ना आंब्यासारखं लागतंय. सी दिस थर्ड आंबा. सी दिस तिसरा आंबा खातोय. बापरे खाते 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 वाट लाव सर. कपड्यांची वाट लावणार आहेस तू मंडळी. तर हा आहे आमचा आंबा, आमच्या शेतातला आंबा, आंब्याचं झाड. आणि त्याला असे दरवर्षी येतात आंबे, पण हे आमच्या घरापासून खूप लांब असल्यामुळं आम्हाला त्याचं मेंटेन नाही करता येत. मग कोणतरी असे आदिवासी वगैरे घेऊन जातात. आम्ही कधीतरी फेरी मारली तर आम्हाला मिळतात थोडेफार. आई कधीतरी येते त्यांना कच्चे आंबे मिळतात, कधी कधी पिकलेले आंबे मिळतात. आणि ह्यावर्षी विशेष म्हणजे चिंच पण चांगली येईल असं वाटतंय, कारण फुललेली चांगली आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा तुम्ही, तुम्हाला कदाचित दिसू शकणार नाही पण चिंचेला सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत. ही मोठं चिंचेचं झाड आहे आणि चांगल्या प्रकारे फुलं आलेली आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळं चिंचेचं पीक पण यावर्षी चांगलं येईल असं वाटतंय. बघूया पण पावसाळ्यात काय होतंय ते. तर आता आम्ही शेतावरून पुढे ज्या शेताच्या पुढे जे जाळे आहेत तिथे जायचं आहे आपल्याला करवंद काढायला. पाठीमागे पार्थवी येत आहे. तर आपल्याला पुढे जायचं आहे आणि इकडून हे पण आलेले आहेत. चला मग आपण तिथे जाऊया. कशा ठेवू ना घाबर. तर आपल्याला तिथे हा आता आपल्याला तिथे जायचं आहे की जिथे करवंद आपण मागच्या वेळी बघितली होती फुल आलेली, ते आता तिथे करवंद कशी तयार झाली आहेत ते पाहूया. चला या तुम्हाला नेते. हे बघा हे पुढे गेलेलं आहे. अरे बापरे हे बघा इकडे किती आहे. हे तर या आयो हो द्राक्षच लागली करवंदांची. हे बघा द्राक्ष झुंबडीच एकदम मस्त एकदम काढ पार्थिव. ना बघ मी खातोय. मी तू खायचंच काम कर.
बापरे हे तर माझं कामच झालं करवंद भरपूर होते मध्ये अशी अशी रेड असते आता पिशवी आण आणि त्या पिशवी मध्ये काय रेड आत मध्ये अशी रेड असते लिपस्टिक लावाल नको तुला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर अगदी करवंद लागली ती बघा एकदम खचाखच भरलेली इथे अजून कोण काढायला नाही आलंय असं वाटते मला खचाखच एकदम भरलेली आहे ते बघा स्वाती एकदम खुश झालेली आहे एवढी करवंद बघून करवंद आणि मग आपण घरीच बनवायचं काय नाही काय सध्या पावसाळ्यासाठी पण बरीचशी जमा तयार करून ठेवू करवंदांच्या नवीन मिसळीत आता जरा स्पीडला काढ म्हणजे काय काळूख पडायची आता आपण घरी जाऊ अर्थ बी काढे काय हो रेसिपी तर दुसरा होईल अर्थ बी भरपूर झाली हो खूप खाली स्वती चला आपण निघूया आता ही बघा या या हिला मोहच आवरे नाही काढण्याचा आता एक घरी आता चला आपण घरी जायचंय भरपूर काढलेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवते किती काढलेले आहेत ते चला भरपूर झाले बघ पिशवीवर आंबे पण आहेत त्याच्यात आणि करवंदे पण आहेत चला मग आता जाऊया एवढी महाग असत कारण ही पावसाळ भर मिळायची नाही करवंदांची चटणी विशेषता कशी झालेली आहे एकदम झणझणीत खाणार मग चपातीवर खाणार की ब्रेड बरोबर